नमस्कार, मी लतिका, महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला मटकीचं कालवण बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, ही मटकी बघा, मी भिजत घातली होती आणि बांधून ठेवली होती. बघा, एक दिवस भिजत घातली, दुसऱ्या दिवशी सकाळी बांधून ठेवली, आता करते. हिला बघा असे मोड आलेले आहेत. ही लसूण आहे, थोडंसं आलं आणि सुकं खोबरं असं टेचून घेतलं आहे. बघा, ही कोथिंबीर, ही एक टमाटं बारीक चिरलेलं आहे, जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग आहे, हळद आहे, एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे, फोडणीसाठी तेल आहे, ही मीठ आहे आणि ही लाल मिरची पावडर आहे आणि ही भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. भाजून कुटून घेतलेले शेंगदाणे आहेत, असे थोडे मोठे मोठे कुटलेले आहेत. बघा, मी कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये बघा एक चमचा तेल, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. जिरा मोहरी बघा, एक चमचा जिरा मोहरी टाकले, कढीपत्ता, हिंग टाकले बघा, एक चिमूटभर हिंग आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरलेला आहे बघा. चांगलं भाजून द्यायचं. हे बघा, हे कांदा बघा थोडा हलकासा भाजलेला आहे. आता त्यात ही अर्धा चमचा हळद टाकते आणि ही लसूण, सुकं खोबरं आणि आलं मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून आता ह्याच्यामध्ये बघा, हे एक टमाटर घेतलेलं आहे बघा बारीक चिरलेलं, हे आता चांगलं एकजीव करून घ्यायचं, असं चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, हे सगळं टमाटर सगळं आता जेवढा मी सगळं मसाला टाकला त्याचं सगळ्याचं एकजीव झालेलं आहे चांगला. आता त्यात मी हे थोडेसे शेंगदाणे, थोडेसे म्हणजे 100 ग्रॅम शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले, त्याचं कूट टाकते आणि चवीप्रमाणे मीठ टाका आणि लाल मिरची पावडर आहे. हे चांगलं भाजलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये ही मटकी. असे चांगलं हलवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी हे पाणी असते, मी आता एक ग्लास पाणी ओतलेलं आहे. हे बघा, हे अजून एक ग्लास. आता ह्याच्यामध्येच बघा, मी हे कोथिंबीर टाकून देते. आता ह्याला काय लय शिजायला वेळ लागत नाही, एक 10 मिनिटांमध्ये शिजून होतं. हे बघा, ते चांगली उकळी फुटते, एक तरी पण 5 मिनिटं लागतील आता चांगलं शिजायला. हे बघा, आता हे मटकीचं कालवण, ही मटकी बघा आता शिजलेली आहे. ही मटकीचं कालवण आहे. जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओ शेअर करा.